नमस्कार मित्रांनो, मी आनंद पंडित। मी आज या व्हिडिओमध्ये बाबू हरदास यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा ही नम्र विनंती। बाबू हरदास हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी, राजकारणी व समाजसुधारक होते। यांना जयभीमी अभिवादनाचे जनकही मानले जाते। ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस होते। बाबू हरदास यांचा जन्म नागपूरमधील कामठी येथे 6 जानेवारी 1904 रोजी एका महार कुटुंबामध्ये झाला। त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यात कारकून होते। बाबू हरदास यांची मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले। त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाच्या स्वामी ब्रह्मानंद यांच्याकडून संस्कृतचाही अभ्यास केला। त्या काळाच्या प्रथानुसार वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1920 यांचा विवाह साहूबाई यांच्याबरोबर झाला। बाबू हरदास यांचे आयुष्य त्यांच्या समाजबांधवांमध्ये जागृत करण्याच्या कार्यामुळे बरेच धावपळीत गेले। वयाच्या 35व्या वर्षी त्यांना क्षयरोग झाला व त्यातच 12 जानेवारी 1939 रोजी त्यांचा मृत्यू झाला।